नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच चौथं प्रकरण, ज्याचं नाव आहे इयत्ता गणित भाग 1 च चौथं प्रकरण, ज्याचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग अर्थनियोजन. अर्थनियोजन म्हणजे पैशाचं नियोजन कसं करायचं हे आपल्याला शिकायचं आहे. इयत्ता 9वी मध्ये सुद्धा आपण अर्थनियोजन हे प्रकरण पाहिलं, त्यामध्ये आपण इन्कम टॅक्स आपण पाहिलेला आहे इयत्ता 9वीला. परंतु यावर्षी जे प्रकरण आहे अर्थनियोजन, त्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्टचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे नवीन संकल्पना, ते म्हणजे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे वस्तू आणि सेवा कर, हा एक भाग आपल्याला आता 10वीला नवीन आलेला आहे. त्याचबरोबर शेअर्स म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे काय, या सुद्धा काही गोष्टी आहेत नवीन संकल्पना ज्या आहेत त्या इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. या धड्याकडे पाहताना आपल्याला इयत्ता 10वीला या प्रकरणावरती किती गुण मला मिळवता येतील असा विचार नाही करायचा, तर आपल्याला असा विचार करावा लागेल की या प्रकरणाचा फायदा मला दैनंदिन जीवनामध्ये कसा येईल, दैनंदिन जीवनामध्ये मी या धड्याचा या प्रकरणातल्या कन्सेप्टचा कसा उपयोग करू शकतो यावर आपल्याला जास्त विचार करावा लागणार आहे. कारण GST जो आहे तो आपल्याला व्यवहारात वापरावा लागतो, त्याचबरोबर म्युच्युअल फंड आणि शेअर्स आणि शेअर मार्केटमध्ये कसे पैसे गुंतवायचे या संदर्भातली माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये मिळणार आहे. सगळ्यात अगोदर आपण GST वरती विचार करू. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की या वर्षाच्या अगोदर, GST च्या अगोदर आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर अस्तित्वात होते. अबकारी कर असेल, ऑक्ट्राय ड्युटी असेल, सेवा कर असेल, किंवा बरेचसे कर टॅक्स जकात असेल, बरेचसे कर अस्तित्वात होते, त्यामुळे खूप मोठा गोंधळ निर्माण व्हायचा. मग यासाठी यावर सोल्युशन म्हणून सरकारने 1 जुलै 2017 पासून ही तारीख लक्षात ठेवायची. ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येऊ शकतो की वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST केव्हापासून लागू करण्यात आला, तर 1 जुलै 2017 पासून हा GST जो कर आहे तो लागू करण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे आता एकच कर आहे, परंतु काही वस्तूंवरती हा GST कर नाहीये. उदाहरणार्थ पेट्रोल डिझेल यांसारख्या वस्तूंवरती GST कर अजूनपर्यंत काही लावला गेलेला नाहीये, त्यामुळे या वस्तूंच्या किमती कधीही वाढतात कधीही कमी होतात, भरमसाठ वाढत जातात. आणि आताच पेट्रोल खूप 90 पुढे गेलंय तुम्हाला माहिती आहे. तर आता GST जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या वस्तूंवरती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये GST आहे. दैनंदिन जीवनातील ज्या आपण वस्तू वापरतो, वस्तू ज्या आपल्याला लागतात, दूध आहे, पालेभाज्या आहेत, धान्य आहेत, यांवरती 0% GST आहे. काही वस्तूंवरती 18% GST आहे, काही वस्तूंवरती 12% आहे, काही वस्तूंवरती 28% GST आहे. IPL क्रिकेट मॅच पाहता तुम्ही, त्या IPL क्रिकेट मॅच वरती जवळपास 28% GST आहे. आता या GST चे पण दोन भाग पडतात, एक आहे CGST आणि दुसरा आहे SGST. म्हणजे तुम्ही एखादी वस्तू घेता, समजा तुम्ही 100 रुपयाची एक वस्तू घेतले, त्यावरती समजा 12% GST आहे, म्हणजे ती वस्तू तुम्हाला 112 पडेल. 12% म्हणजे 12 रुपये तुम्ही टॅक्स भरला. आता जो 12 रुपये आहे, त्या 12 रुपयांमधले अर्धे जे पैसे आहेत तो SGST म्हणजे स्टेटला, राज्य सरकारला जाणारा GST आहे. 6 रुपये कुठे जाणार? राज्य सरकारला. आणि 6 रुपये केंद्र सरकारला जाणार. ओके, केंद्रामध्ये जाणार. म्हणजे GST जो आपण एकच भरतो, परंतु तो GST जो आहे केंद्राला एक जातो अर्धा, आणि अर्धा जो GST आहे तो राज्याला जातो. तर अशा प्रकारे हे विभाजन केलेलं आहे. यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की बाबा एखाद्या वस्तूवरती 18% GST आहे, तर तिचा CGST काढा आणि SGST काढा. मग CGST किती? 9%. आणि SGST किती? 9%. तर हीच एवढ्याच कन्सेप्ट वरती आपल्याला GST वर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता तुम्ही मॉलमध्ये गेलात किंवा कधी चित्रपट पाहायला गेलात, मॉलमध्ये गेल्यावरती तुमच्याकडे पावती असते, एक रिसिप्ट देतात ते, तुम्ही जे काही सामान घ्याल आणि त्या रिसिप्ट वरती असतं, त्या रिसिप्ट चं ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यावरती GST एक नंबर असतो. GST नंबर म्हणजे त्या ग्राहकाचा क्रमांक, म्हणजे जो ग्राहक आहे त्याचा क्रमांक त्याच्यामध्ये असतो. GSTN नंबर त्याचा GST क्रमांक असतो. तो प्रत्येक ग्राहकाचा तो नंबर असतो GST काढण्यासाठी, आणि तो 15 आकडी असतो. ओके, GST नंबर किती आकडी असतो? तर 15 आकडी असतो, हे लक्षात ठेवायचं. त्या पावतीवरती तुम्हाला GSTN नंबर दिसेल. त्याचबरोबर त्या पावतीवरती CGST आणि SGST असे दोन्ही पार्ट असलेले भाग तुम्हाला त्या पावतीवरती पाहायला मिळतील. ओके, त्याचबरोबर त्या पावतीवरती काय असतं आणखी, त्या दुकानाचा किंवा तुम्ही मॉलमध्ये गेला असाल किंवा कुठल्या दुकानात गेला असाल किंवा चित्रपटगृहात पाहायला गेला असाल तर त्याचं नाव सुद्धा त्याच्यावरती आपल्याला असलेलं पाहता येतं. तर अशा प्रकारे GST चा जो उपयोग आहे, GST जो कर आहे
तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण तो टॅक्स भरत असतो आणि तो टॅक्स सगळ्यांनी भरला पाहिजे, कारण तो जो टॅक्स सरकार घेऊन त्या पैशाचा जो उपयोग आहे तो आपल्याला मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांसाठी केला जातो. ओके, तर जीएसटी संदर्भात एवढ्याच गोष्टी आहेत आणि यावरच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला सराव संच एक आणि सराव संच 4.1 आणि 4.2 मध्ये विचारले गेलेले आहेत. यानंतरचा भाग जो आहे तो शेअर्स आणि म्युच्युअल फंडाचा भाग आहे, त्यावरती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करूयात. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.